एक होती चिव एक होता काऊ, वाह एक होती चिव एक होता काऊ, सईचं नाव घेतो प्लीज डोका नका खाऊ। मोत्यांची माळ सोन्याचा सार, नॉनव्हेज खाणारे कमी होतील आणि व्हेज खाणारे वाढतील, तर ते आपल्या नॉन व्हेजिटेरियन्स करता चांगलंच आहे, कारण मग इतके रेट जास्त नसणार, स्वस्तात इझिली अवेलेबल राहील आपल्यासाठी, है ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की खा व्हेज खा, उत्तम आहे। कॉम्प्लेटमध्ये इथं चेहरा बघतो, राग 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 आहे ना तिला सईचा, तो सगळा इथे जरी तिला राग असेल तरी तिचं ते फिश मला तिला आवडत, लावून तिला संपवणार आहे। आमच्या भैरवीत आहे म्हणजे स्नेहल, आता मला तरी असं वाटतंय झणझणीत त्या एका बोंडवर बोललो, खूप झणझणीत मज्जा येते असलं समोर की मज्जा येते, सगळं बढिया। जास्त चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर टोचू पण शकतं आणि कॉस्टली तर आहे, त्याच्यामुळे छान प्रेमाने नीट अलगत थोडा अलगत का छान राहा, माझ्या पण येईल त्रास पण। माझघर हॉटेल म्हटलं की सगळ्यात आधी तोंडावर एकच शब्द येतो, म्हणजे मासे, आणि मासे म्हणजे असे तसं नाही तर पापलेट असू दे, हलवा असू दे, सुरमई असू दे, आणि त्यातल्या त्यात माझघरमध्ये जेवायला यायचं म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही आहे। आज अशाच ठिकाणी आम्ही माझघरला आलो आहोत जेवण करायला, पण जेवण नाही तर इथे माझ्या दोन गोड मित्रमैत्रिणींचं केळवण सुरू आहे, देवाशाही सईचं केळवण सुरू आहे, आणि त्यातल्या त्यात अजून एक व्यक्ती आमच्यासोबत केळवणाला आहे, तर सध्या ते तिघं पण जेवणामध्ये गुंग आहेत, आपण जेवता जेवताच त्यांच्यासोबत गप्पा मारूया, आपण इंटरव्ह्यू असा इंटरव्ह्यू करायचा नाही आहे। मला सगळ्यात आधी स्नेहाला तर जायला विचारायला आवडेल, ताई केळवण सुरू आहे, तुझ्या मुलाचं केळवण आहे, पण जरा मनामध्ये एक अशी भीती पण आहे, भीती म्हणजे जे ज्या मुलीसोबत त्याचं लग्न व्हायला पाहिजे होतं ते नाही होते, काय काय म्हणजे आता केळवण करताना टेबलावर सोबत तिघं बसल्या तर आहे का थोडंफार तरी मनामध्ये की काय रे बाबा ही का जी पाहिजे त्याच्यासोबत झालंच नाही, काय सांगशील? हां, म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत माझ्या मनात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला 11 ते 17 एप्रिलच्या दरम्यान जेव्हा लग्न घडतं आहे ना तेव्हा मला त्याची उत्तरं मिळत आहेत। तर आय गेस तुम्हाला पण या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील 11 ते 17 एप्रिलच्या दरम्यान। सो तेव्हा बघा, कारण तेव्हाच हा ट्विस्ट जो आहे तो ती मिस्ट्री सॉल्व्ह होणार आहे। सो नक्की बघा तेव्हा। बरं, तर केळवणाला आली असतो, केळवणाचा ताट समोर सजला आहे, कोणते कोणते डिशेस खायला मनापासून आवडतात की भाई हे खायचंच आहे पण सध्या काय चीट आहे चीट डे आहे, तर थोडं मनावर ताबा ठेवून आपण करूया सुरुवात। हे म्हणजे ना तुला आता माहिती आहे ना, तर तू आता माझी शाळा घेतोस बरं का, एकतर माझ्यासमोर यांनी प्राईड फिश आणलं आहे, मला तंदूर फिश हवं होतं। सो मी नेहमी म्हणते की चीट डे करायचा असेल ना तरी एक इझी वे आउट असतो, ईट मोर प्रोटीन लेस कार्ब्स। सो मी आज ते केलं आहे की मी खूप प्रोटीन्स खाणार आहे आणि लेस काप खाणार आहे, पण फ्राईड फिश आहे यार, आणि जगातल्या सगळ्यात टेस्टी गोष्टी या फ्राईड असतात। सो आज बघू आता काय, माझ्या मुलाचंच केळवण आहे म्हटल्यावरती डाएट, हां डाएट बाजूला ठेवून मी आज जरा ताव मारते। बरं, तर ज्या दोन माझ्या मित्रमैत्रिणींचा केळवण आहे मी त्यांच्याकडे जातोय, मला देवांश केळवणाला सुरुवात झाली, मस्त मासावर ताव सुद्धा मारण्यात आला आहे, पण सही आहे, सही जरा वेगळी आहे, व्हेज खाणारी सही बायको भेटले काय, कसं होणार आहे, कसं जमणार आहे सगळं काय? तोच एक जरा ड्रॉबॅक आहे, शेळी मिळाली, हा शेळी मिळाली, तोच एक जरा ड्रॉबॅक आहे। आता तीच एक गोष्ट फारच वेगळ्या लेवलला जाऊन मला ऍडजस्ट करायला लागणार आहे, व्हेज खातात आमच्या मॅडम, पण हरकत नाही, ठीक आहे। मला असं वाटतं की या जगातले जितके व्हेज खाणारे कमी होतील तेवढं नॉनव्हेज वाल्यांसाठी चांगलं, व्हेज खाणारे सॉरी नॉनव्हेज खाणारे कमी होतील आणि व्हेज खाणारे वाढतील, तर ते आपल्या नॉन व्हेजिटेरियन्स करता चांगलंच आहे, कारण मग इतके रेट जास्त नसणार, स्वस्तात इझिली अवेलेबल राहील आपल्यासाठी, है ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की खा व्हेज खा, उत्तम आहे। तर केळवण सुरू आहे देवांश, किती धमाल किती मजा मस्ती बघायला मिळणार आहे, कारण का आता आपलं लग्न सोहळा सुरू होणारच आहे, हळद सुरू होणार आहे, संगीत असणार आहे, मेहंदी असणार आहे, सुरुवात आपली केळवणपासून झाली आहे, अजून किती धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या सगळ्याच तुमच्या लग्नाच्या लग्न सराईमध्ये। फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लग्न अंजलीशी जुळलं आहे, केळवण मीच्याबरोबर करतोय का,
हा मोठा प्रश्न. दुसरी गोष्ट, लग्नाच्या आधी मेहंदी आहे, हळद आहे, आणि मेहंदी हळदमध्ये म्हणजे प्रत्येक इव्हेंटमध्ये ना एक पर्टिक्युलर वेगळ्या इंटेन्स लेवलचा ड्रामा आहे, ट्विस्ट आहेत आणि मजा आहे, खूप मजा आहे. सिरीयसली सांगतोय, फक्त लग्नापुरती नाही तर लग्नाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये काहीतरी घडतं आहे आणि जे लोकांकरता खूप शॉकिंग पण आहे आणि आवडणारं पण आहे. 100% त्यांना जे काही होणार आहे ते खूप आवडणार आहे. सो या देवांसोबत आम्ही गप्पा मारतोय तर ना एक देवांच्या चेहऱ्यावर हावभाव येतो की अरे थांब रे जरा खाऊ दे रे, कारण का हात मस्तपैकी भाकरीला लागलेले आहेत, मस्त त्या रश्श्यांमध्ये आपण डुबून खातोय. मला सईला विचारायला आवडेल, सई जरा लांब बसला पण सईपर्यंत जरा. सई, एकंदरीत केळवण सुरू झालं आहे आपलं, केळवण ही आपली सुरुवातच असते लग्नाची, पहिली सुरुवात म्हणजे केळवण असते. पण जो नवरा आहे तो असल रगड असा मास मच्छी खाणारा आहे आणि आमची बिचारी सई वेज खाते, काय सांगशील, कसं जुळून घेणार आहे पुढपर्यंत? आता जसं की त्याने मगाशीच सांगितलं की व्हेज खाणारे वाटले तर नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि मग नॉनव्हेज खूप खायला मिळेल. तसंच मला असं वाटतं की जेव्हा लग्नानंतरच्या पण काही जे ॲडजस्टमेंट्स असतात त्यासुद्धा तो व्यवस्थितपणे हँडल करेल. आणि इवन मी पण, तर ठीक आहे मला काही नॉनव्हेज आवडत नाही तर तो नॉनव्हेज बाहेर जाऊन खाऊ शकतो. हा बनवेल, पण हा बनवेलच, ऑफकोर्स बनवेल, ऑफकोर्स बनवेल नक्कीच. या टेबलवर भैरवी ताई सुद्धा आहे, ताई सुद्धा जेवणामध्ये गुंग आहे, पण तिच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे आपलं. किती धमाल, किती मजा, सगळ्यात महत्वाचं किती ट्विस्ट टर्न्स ह्या पूर्ण लग्न सारीमध्ये बघायला मिळतील. कॉम्प्लेट मध्ये तिचा चेहरा बघतो, राग 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 आहे ना तिला सईचा, तो सगळा इथे जरी तिला राग असेल तरी तिचं ते फिश मला तिला आवडतं. मी खूप मन लावून तिला संपवणार आहे. वाह, हे आवडलं. कुठली गोष्ट होऊच शकत नाही, भले तिला राग आहे पण ती सुद्धा ती प्रेमाने ते खाते, म्हणजे सई बाबतीत कधीतरी प्रेम निर्माण होईलच नक्कीच. प्रेमाने काटा काढणार. मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल. आपण माझघरामध्ये आपण आलो आहोत, माझघरामध्ये व्हेज तेवढंच उत्तम मिळतं जेवढं नॉनव्हेज सुद्धा मिळतं. सई, तुला विचारायला आवडेल की पूर्ण व्हेजची थाळी तर समोर सजली आहे, सगळ्यात जास्त आवडलेली कोणती डिश तुला सांग? आत्ता मला फणसाची भाजी आलेली आणि मला ती इतकी आवडली, अप्रतिम होती. आणि मिक्स व्हेज खरंच खूप खूप छान आणि टेस्ट एक नंबर. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही का, जशी तुमच्या समोर या प्लेट सजल्या तसं आपल्या मालिकेमध्ये सुद्धा असंच पंचपक्वान सजलेलं असतं. व्हेरायटी ऑफ कॅरेक्टर, व्हेरायटी ऑफ ड्रामा आहे. आणि ऍक्च्युली करेक्ट बोललास तू, सगळं वेगवेगळ्या पंचपक्वान्नांनी भरलेलं. हां, वेगवेगळ्या कलर्सचे आणि शेड्सचे लोक एकत्र येऊन, कॅरेक्टर्स एकत्र येऊन जो काही ड्रामा घडवत आहेत ना, तो एक वेगळाच पॅलेट क्रिएट होणार आहे काहीतरी मस्त. मला तुला विचारायला आवडेल की सुरमई थाळी आपल्या समोर आली आहे तुझ्यासाठी, या सगळ्या थाळीमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली डिश कोणती? आणि जर रिपीट मागवायची झाली तर भाई मी ही मागवणारच आहे, काय सांगशील? हां, मी असं तुला सांगू शकतो रिपीट, पण काय आवडलं मी स्पेसिफिक नाही सांगणार, सगळंच कमाल आहे. तुला सांगतो, जवळ मी कधीच खात नाही. अच्छा. मी सी फूड आत्ता खायला सुरुवात केली, मी मटण आणि चिकनवाला, तर हा आयटम मी कधीच खात नाही. हा एवढा संपवला ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण इतका फ्रेश आहे, त्याला काहीच स्मेल नाही आहे, बिकॉज आत्ता खायला लागलं म्हणून स्मेलचा मला इश्यू होतो कधी कधी त्याच्यामुळे. पण हे इतकं फ्रेश आहे ना आणि इतक्या छान प्रकारे ते प्रिपेअर केलं आणि खूप जास्त मसाले वगैरे पण नाही, खूप असं बेसिक लेवलवर त्याला त्यांनी फ्राय वाय करून जास्त, मग असंच काही नाही आहे टमाटर कांदा सोडून, पण स्टील ते खूप अलग लेवल टेस्ट करते. पण रिपीट करायचं असेल तर मी सुरमई करेन, कमाल आहे, खूप फ्रेश आहे आणि खूप छान मॅरिनेटेड, छान त्याला फ्राय केलं असं वाटतं मला. परत तर परत एकदा आपण स्नेहला तर इकडे येऊया, मला खूप खूप ती ओरडणार आहे नंतर हे सगळं झाल्यावर. स्नेह तर काय सांगशील, थाळी सजले, पॉपलेट थाळी सजले, कोणता असा एखादा पदार्थ जो बाबा रिपीट खायला आवडेल? नॉनव्हेज तर माझं आवडीचं आहेच, फिश खूप छान आहे, बाकी सार आणि ही कढी वगैरे सगळंच छान आहे, पण मला बेस्ट आवडलं आहे भाकरी, खूप सॉफ्ट आहे, लुसलुशीत आहे, त्यामुळे खाल्ल्या खाल्ल्या ती अशी विरघळते तोंडात. मी फार कमी तांदळाची भाकरी खाते, पण ही भाकरी मला फार आवडते, रिअली नाईस. आणि आता जी फणसाची भाजी आली ती पण खूप छान आहे. मुळात मला असं वाटतं की त्यांनी जेवणच इतकं प्रेमाने बनवलं आहे, सो आय गेस शेफना जेव्हा प्रेमाने जेवण करतात ना तेव्हा ती चव जेवणात उतरते, सो ती चव प्रेमाची चव जेवणात उतरली हे आम्हाला सगळ्यांना खाताना जाणवतं, विच इज नाईस. तिघं पण आपले तिघं पण कलाकार जेवणामध्ये खरंच गुंग झाले आहेत. मला सई तुला विचारायला आवडेल,
आपल्या समोर तिघांसमोर पंचपक्वान तुम्ही वाढलेला आहे, तर ह्याच्यातले काही काही डिशेसची मी तुला नावं सांगेन, ते डिश आपल्या मालिकेमधलं कोणता कलाकार आहे त्याच्या स्वभावानुसार ते मला सांगायचं आहे. तर सुरुवात करूया आपण गुलाबजामपासून. गुलाबजाम कोण आहे मालिकेच्या सेटमधलं आणि किंवा मालिकेत? शलाकाताई जानकी. का? खरंच खूप गोड आहे ती, रिअलमध्येही गोड आहे आणि तिचं कॅरेक्टरही गोड आहे. खूप प्रेमाने बोलते ती, प्रचंड प्रेमळ. मला देवांश तुला विचारायला आवडेल, सुरमई कोण आहे? म्हणजे झणझणीत खायला पण बेस्ट एकदम, आणि पण भाई थोडी कॉस्टली असते पण मनसोक्ता त्याचा आनंद घेऊ शकतो. उत्तर येते, उत्तर येते. आमच्या भैरवीत आहे म्हणजे स्नेहलता, मला तरी असं वाटतं झणझणीत एका बोंडवर बोललो, खूप झणझणीत मज्जा येते असलं समोर की मज्जा येते, सगळं बढिया. जास्त चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर टोचू पण शकतं आणि कॉस्टली तर आहे, त्याच्यामुळे छान प्रेमाने नीट अलगत थोडा अलगत खा, छान राहा, मजा पण येईल, त्रास पण. आणि कॉस्टली असल्यामुळे जास्त खाऊ नाही शकत, जेवढं मिळतंय तेवढंच समाधान मानावं. स्नेहलता मी तुला विचारतो, तुझ्यासमोर पापलेट थाली आहे, जवळा आहे, तर जवळा कोण असेल तुमच्या सेटवर? म्हणजे जवळा जरी दिसायला थोडा थोडका असला तरी तो खाल्ला तरी पोट लगेच भरतं, काय सांगशील कोण आहे जवळा? केवढा कठीण प्रश्न विचारला. पापलेट कोण आहे? मी. पापलेट सुरमई सगळं मी आहे. तू मला विचारशील की फणसाची भाजी कोण आहे, तर ती सई आहे, कारण अशी ही ती फार गोड आहे मुलगी, तिच्या कॅरेक्टरसाठी ती खूप मेहनत घेते. सो फणसाची भाजी म्हणशील तर सई, पण जर फणस विचारलास तर तो आहे देवांश, जो असा ना जो असा वरवर वाटतो, जरा स्ट्रिक्ट असेल नाही काही नाही, असा गोड आहे, प्रेमळ आहे आणि मनमिळाऊ आहे. फणसाची भाजी जशी आहे ना की त्याच्यात जिरा आहे, राई आहे, कांदा आहे, हे सगळं आहे आणि सगळ्यात मिसळलेली भाजी आहे, पण तरीही तिचं एक वेगळं अस्तित्व आहे, तशी सही आहे की ती आम्हाला सगळ्यांमध्ये असते, पण तरी तिचं एक एक झोन आहे वेगळा, ती तोही मेंटेन करते, ती सगळ्यांबरोबर पण प्रेमाने राहते, फक्त कॅरेक्टरमध्येच नाही तर अदरवाईजसुद्धा. सो विच इज अ बेस्ट पार्ट ऑफ हर. तर मला खरंच खूप भारी वाटतंय, कारण का मी आपल्या तिघांना सेटवरसुद्धा भेटलेलो, सेटवर स्नेहलता ताई आणि तुझ्या देवाच्या संचितच्या आम्ही खूप नोकझोकसुद्धा बघितलेलं, कोण कसं आहे काय कसं आहे, कारण खरंच खूप म्हणजे टॉम अँड जेरीची जोडी मला बोलायला आवडेल. 11 तारखेपासून आपलं लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे, 11 ते 17 तारखे म्हणजे आठवडाभर आपलं लग्न सोहळा रंगणार आहे. जाता आता दोघं पण प्रेक्षकांना काय सांगाल, किंबहुना तिघांना प्रेक्षकांना काय सांगाल, किती ट्विस्ट धमाल मजामस्ती सगळ्यांना बघायला मिळणार आहे, सही तू? त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला लग्नाचं आमंत्रण देतो आहे की 11 ते 17 तारखेपर्यंत, म्हणजे 11 एप्रिल ते 17 एप्रिल रात्री 10:30 रोज बघा काय ट्विस्ट आहेत, काय त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे खूप आणि रिच्युअल्स आहेत, एन्जॉय पण करता येणार आहे सगळ्या काही गोष्टी आहेत, तर त्यासाठी नक्की 11 ते 17 तारखेपर्यंत आठवडाभर होल्ड करून घ्या. एकच सांगेन, आठवड्याभराचं लग्न आहे, लग्नात मेहंदी हळद सगळे प्रॉपर सगळे रिच्युअल्स आम्ही फॉलो करतो आहे आणि सगळ्या इव्हेंटमध्ये मस्तपैकी ड्रामा आहे, तुम्हाला मजा येणार आहे. सो अजिबात चुकवू नका, कारण या ड्रामानंतर सिरियल जो काही टर्न घेणार आहे तो फारच एक्सायटिंग आहे आणि तुम्हाला खूप मज्जा देणार आहे. सो 10:30 अकरा ते सतरा पुढे पण ऑफकोर्स, पण 11 ते 17 स्पेसिफिकली 10:30 सन मराठीवर आमची जोडी कशी रंगते, कशी जुळते आणि कशी पुढे जाते बघायला विसरू नका. काय सांगू, यांची जोडी कशी जमते रंगते हे बघायला तर तुम्ही आमचा शो बघणारच आहात, पण आमची आणि तुमची म्हणजे आमची आणि प्रेक्षकांची जोडी किती छान जमली आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून बघा तुझी माझी जमली जोडी. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या तिघांसोबत गप्पा मारून, केळवण चालू आहे तुमचं, अजून खूप सारा डिशेस खाऊया. पुन्हा एकदा जातात तुमच्या दोघांना कॉंग्रॅट्स आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.